स्पेशल खजूर ज्यूस, बासुंदी, फालुदा, मस्तानी, लस्सी व फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण अफजान फालुदा अँड मस्तानी, पेटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर। शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झालाय। राजभवनात पार पडलेल्या या सोहळ्यात 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मात्र यात काही वादग्रस्त आमदारांनाही मंत्रिपद मिळाल्याने मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या शिंदे गटातील इतर आमदारांबरोबरच प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मंत्र्यांच्या यादीत नाव नसल्याने कडू यांनी माझं नाव असलं तरी चांगलं आणि नसलं तरी चांगलं असे उपहासात्मक विधान केलंय। एवढंच नाही तर मंत्रिपदाचा अधिकार मिळवणारच असा इशारा त्यांनी यावेळी दिलाय। गेल्या 39 दिवसापासून रखडलेल्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार आणि त्यात मंत्रिपद कोणाची वर्णी लागणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष होतं। यावरून विरोधकांकडून सातत्याने शिंदे सरकारला लक्ष्यही केले जात होते। मविवा सरकारबरोबर बंडखोरी करून भाजपचा हात धरणाऱ्या शिंदे गटात मंत्रिपदावरून धुसफूस सुरू असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या। अखेर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी होणार असल्याचे सांगण्यात आलं। तसेच ज्या आमदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता होती त्यांची नावेही काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती। मात्र यात शिंदे गटात सहभागी झालेल्या प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचे नाव नव्हते। तर दुसरीकडे मंत्रिपद मिळवण्यासाठी आमदार संजय राठोड आणि टीईटी प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या अब्दुल सत्तारांनाही मुख्यमंत्री शिंदेकडून लॉबिंग सुरू केली होती। मंगळवारी पहाटे 3 दरम्यान या दोघांनीही मंत्र्यांनी शिंदेंची भेट घेतली होती। सत्तार यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी गेल्या आठवड्यात दिल्लीचीही वारी केली होती। तर राठोड सातत्याने शिंदेंच्या मागे पुढे करत होते तर इतर आमदार मात्र शिंदेंच्या अपेक्षित फोनची वाट पाहत होते। यात बच्चू कडू यांचाही समावेश होता। पण सोमवारी रात्री व्हायरल झालेल्या मंत्र्यांच्या यादीत कडू यांचे नाव नव्हते। ठाकरे सरकारकडून कडू यांना राज्यमंत्रीपद दिलं होतं पण तरीही कडू शिंदे गटात गेल्याने ठाकरेंसह सगळ्यांनाच धक्का बसला होता। शिंदेंसाठी बच्चू कडू यांनी राज्यमंत्रीपद सोडल्याने त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती। पण आजच्या विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात त्यांना स्थान देण्यात न आल्याने कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे। बहुत अच्छी तरह से देख रहे हैं ये सरकार हमारे किसान भाई और दिव्यांग भाई के लिए जो बिल्कुल वंचित है ऐसे लोगों के लिए मजबूती से सामने आएंगे और इसके लिए हम कोशिश करेंगे। मैं अभी कैबिनेट से कोई कम नहीं हूँ, बच्चों को अकेला ही काफी है सबके लिए। भेटला तरी फार चांगल नहीं, भेटला तरी त्याच्यापेक्षा चांगल। ना भेटलं तरी चांगलं, नाही भेटलं तर त्याच्यापेक्षा चांगलं। नाही आमचा उद्देश काही मंत्रिपदापुरता नाही, मी एवढा लहान विचाराचा माणूस नाही आहे। जो निर्णय घेईल ते घेऊ ना। आणि आम्हाला शब्द दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी, ते शब्द नक्की पूर्ण करणार विश्वास आहे मंत्रिपदाचा। मग आता नाही दिलं तर काय भांडायचं, काय स्वतःसाठी भांडायचं का? शेतकऱ्यासाठी भांडू ना, रस्त्यावर उतरू। कॉन्फिडेंस है की अगर नहीं मिला तो भी आप काम करेंगे? अरे बिल्कुल, हम और ताकत से काम करेंगे। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात सुरू झाला आहे अफजान फालुदा अँड मस्तानी। आमच्या इथे मिळेल स्पेशल ज्यूस आयटम, त्यामध्ये खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, फालुदा तसेच मस्तानी, फ्रूट पंच, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, आईस्क्रीम मध्ये कुल्फी, कोन आईस्क्रीम, फॅमिली पॅक आईस्क्रीम व सर्व प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स उपलब्ध फक्त आणि फक्त अफजान फालुदा अँड मस्तानी मध्ये। खास फॅमिली साठी ज्यूस पिण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद ज्यूस आयटम ऑर्डर करा। या पहा आणि या अफजान फालुदा अँड मस्तानीला भेट द्या। अफजान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर।